विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घटनांना वेग आल्याचं पाहायला मिळतंय. शरद पवार महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान ते अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेताना आपल्याला पाहायला मिळतात. अशातच ते विधानसभा निवडणुकीची रणनीती आखतानाही पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वीच ते कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते आणि यावेळेला त्यांनी भाजपचे मातब्बर नेते समरजित घाटगे यांना फोडून आपल्या पक्षात घेतलेला आहे. समरजित घाटगे यांनी भाजपला रामराम ठोकत तुतारी हाती घेतली आहे. शरद पवार गटामध्ये त्यांनी प्रवेश केला, त्यानंतर आता कोल्हापुरातील आणखी एक मोठा नेता फोडण्याच्या तयारीत शरद पवार असल्याचं बोललं जात आहे. कोल्हापूरमधील एक बडे नेते म्हणून ज्यांचं नाव आहे ते आहे शिवाजीराव पाटील आणि ते थोड्याच दिवसांमध्ये तुतारी हाती घेणार असं म्हटलं जात आहे. शरद पवार गटात ते पक्षप्रवेश करतील असं सांगितलं जात आहे. शिवाजीराव पाटील हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत आणि त्यामुळे जर का कोल्हापुरातील चंदगड येथील जे शिवाजीराव पाटील आहेत त्यांनी जर का भाजपला रामराम ठोकला आणि शरद पवार गटामध्ये प्रवेश केला तर मोठा लॉस जो आहे तो भाजपाला होऊ शकतो. अशा प्रकारच्या चर्चा ज्या आहेत त्या सध्या चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कागल विधानसभा मतदारसंघ ज्यातून समरजित घाटगे यांनी भाजपाला रामराम ठोकत शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे, त्याचा एक मोठा लॉस ऑलरेडी भाजपाला झालेला आहे. त्यानंतर आता चंदगडमध्ये जर का शिवाजीराव पाटलांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला तर कुठेतरी भाजप जी आहे ती कोल्हापूरमध्ये खिळखिळी होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे कागल विधानसभा मतदारसंघासह जे चंदगडमध्ये भाजपचे जे काही कार्यकर्ते आहेत ते चिंतेत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोल्हापूरकडे भाजपच्या पक्षश्रेष्ठींचं लक्ष आहे का, ते लक्ष देणार आहेत का, दोन बडे नेते इथून फुटण्याची शक्यता आहे यावर त्यांचं लक्ष आहे का, अशा प्रकारची चिंता जी आहे ती कुठेतरी भाजप कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे ही जी काही गळती कोल्हापूरमध्ये भाजपाला लागलेली आहे, ओव्हरऑल राज्यामध्ये अनेक ठिकाणी भाजपचे जे उमेदवार आहेत ते फुटण्याची शक्यता आहे. अनेक जे नेते आहेत त्यांनी आधीच शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी ही गळती जी आहे ती भाजप श्रेष्ठींना थांबवता येईल का, अशा प्रकारची चर्चा जी आहे ती सध्या रंगताना पाहायला मिळत आहे. सध्या तरी शिवाजीराव पाटील जे आहेत ते शरद पवार गटात प्रवेश करतील अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. याबाबत जेव्हा शिवाजीराव पाटील यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की जो काही विधानसभेचा सर्वे झाला त्या विधानसभेच्या सर्वेनुसार मी चंदगड विधानसभा मतदारसंघातून अव्वल स्थानी आहे आणि त्यामुळे शरदचंद्र पवार यांचा जो काही गट आहे त्यासह अनेक पक्षांनी माझ्याशी संपर्क साधलेला आहे हे तितकंच खरं आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याशिवाय मी कोणत्याही प्रकारचा निर्णय घेणार नाहीये. देवेंद्र फडणवीस मला योग्य तो न्याय देतील अशा प्रकारचं वक्तव्य शिवाजीराव पाटील यांनी केलेलं आहे. ते असंही म्हणाले आहेत की जेव्हा मागची निवडणूक मी हरलो होतो त्यावेळेला खचून न जाता मी दुसऱ्या दिवशीपासूनच माझ्या मतदारसंघामध्ये फिरायला सुरुवात केली, लोकांची कामं करायला सुरुवात केली आणि त्यामुळे लोकांच्या अपेक्षा माझ्याकडून अधिक वाढलेल्या आहेत आणि त्याचमुळे माझं कुठेतरी नाव जे आहे ते अग्रस्थानी आलेलं आहे आणि त्याचमुळे जे शरद पवार आहेत त्यांच्या गटानं माझ्याशी संपर्क साधला हे तितकंच खरं आहे, अशा प्रकारची कबुली जी आहे ती शिवाजीराव पाटलांनी दिलेली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये भाजपचे पक्षश्रेष्ठी शिवाजीराव पाटील यांच्या संदर्भात कोणता निर्णय घेतात, त्यांना चंदगड विधानसभा मतदारसंघातून तिकीट देतात का, हे पाहावं लागणार आहे की शिवाजीराव पाटील हे समरजित घाटगेंसारखेच तुतारी हाती घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.